प्रधानमंत्री वयवंदना योजना अर्थात PMVVY ही सीनियर सिटिझनसाठी एक गॅरंटीड पेन्शन कम इन्शुरन्स स्कीम आहे. या स्कीम मधून मिळणारे रिटर्न्स हे LIC अन्युटी प्लॅन्स, बँकेत ठेवलेल्या FD किंवा पोस्ट ऑफिस मधल्या सीनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम पेक्षा जास्त आहे. आज आपण या स्कीम विषयी माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवर प्रथमच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच गुंतवणूक विषयक नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर अपलोड झाले की त्याची आपल्याला सूचना मिळेल. चला तर मग जाणून घेऊया प्रधानमंत्री वयवंदना योजनेविषयी. नमस्कार, मी अविनाश जोशी. आज एक स्कीम घेऊन आलेलो आहे, प्राईम मिनिस्टर वयवंदना योजना. ही जी स्कीम आहे ही भारत सरकारने मूळची आणली 2017-18 साली. LIC माध्यमातून स्कीम आणली, त्यामुळे हा LIC प्रोडक्ट आहे. ज्यावेळी ही स्कीम आणली त्यावेळी त्याचा रेट होता 8%. परंतु ही स्कीम गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 31 मार्च 2020 विड्रॉ केली आणि त्याच्या जागी 26 मे 2020 ही स्कीम पुन्हा रिलॉन्च केली, रेट ऑफ इंटरेस्ट थोडा कमी करून. आत्ताचा जो रेट आहे तो आहे 7.40 आणि आता जी स्कीम आहे ती आहे 31 मार्च 2023 पर्यंत. या स्कीमचं वैशिष्ट्य असं आहे की आता जो मी रेट सांगतोय 7.40 हा आजपासून फक्त 2 दिवस व्हॅलिड आहे. 31 मार्च 2021 हा रेट बदलेल आणि पुढचं जे फायनान्शियल इयर चालू होईल 1 एप्रिल 2021 पासून तेव्हा रेट पुन्हा रिसेट होईल. पुन्हा एकदा 1 एप्रिल 2022 रिसेट होईल, असं तो इयरली रेट सेट होणार आहे परत. पण ह्या 2 दिवसात जर आपण गुंतवू शकलात तर रेट राहणार आहे 7.40. हा LIC प्रोडक्ट आहे. ही स्कीम सिनियर सिटिझनसाठी आहे, म्हणजे ज्यांच्या वयाची 60 वर्ष पूर्ण झाली आहेत अशा लोकांसाठीच ही स्कीम आहे. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची मेडिकल टेस्ट घेतली जात नाही. आपण हा जो प्रोडक्ट आहे हा LIC ऑफिसमध्ये जाऊन ऑफलाईन पद्धतीने घेऊ शकता किंवा LIC वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने घेऊ शकता. ही जी टोटल स्कीम आहे ही आहे 10 वर्षासाठी. 10 वर्षाच्या आत आपल्याला जर पैसे लागले काही कारणाने तर 3 वर्ष पूर्ण झाल्यावरती आपल्याला आपण जी काही परचेस प्राइस भरलेली आहे त्याच्या 75% इतकं लोन अवेलेबल होऊ शकतं. आपल्याला क्रिटिकल इलनेस आपल्या स्वतःचा किंवा आपल्या स्पाऊसचा असं जर काही याच्यासाठी जर पैसे लागले तर आपण जे काही परचेस प्राइस भरली आहे त्याच्या 2% पेनल्टी भरून आपल्याला 98% आपली परचेस प्राइस परत मिळते. ही स्कीम 10 वर्षांनी संपल्यानंतर जी काय आपण परचेस प्राइस भरलेली आहे ही आपल्याला पॉलिसी होल्डर जो कोण आहे त्याला परत मिळते. जर त्या 10 वर्षामध्ये दुर्दैवानी पॉलिसी होल्डरचा मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनीला ती रक्कम मिळते. आता किती पैसे मिळतात तर ते पेन्शन म्हणा अन्युइटी म्हणा ही जी काय असेल ती आपण ठरवायची. मला मिनिमम पेन्शन आहे 1000 रुपये मंथली, 3000 रुपये क्वार्टरली, 6000 रुपये हाफ इयरली आणि 12000 रुपये इयरली असं मिनिमम पेन्शन आहे. मॅक्झिमम पेन्शन जे आहे ते आहे मंथली 9250, क्वार्टरली 27750, हाफ इयरली 55500 आणि इयरली 1,11,000. आता ह्या ज्या मी मंथली आणि हाफ इयरली इयरली क्वार्टरली ह्या ज्या काही अमाऊंट सांगितल्या मिनिममच्या ह्याचा बेस काय आहे तर ह्याचं जे ह्याच्यात तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट करणार आहे ही मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट तुम्ही 15 लाख करू शकता. 15 लाखाच्या वरती तुम्ही ह्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकत नाही. आता जर मला महिन्याला 1000 रुपये हवे असतील तर मला 1,62,162 रुपये भरायचे आहेत. जर मला महिन्याला 9250 हवे असतील तर मला 15 लाख रुपये भरायला लागतील. जर मला क्वार्टरली 3000 हवे असतील तर मला 1,61,074 रुपये भरायचे आहेत. जर 27750 पेन्शन हवं असेल तर 14,89,933 भरायचे. हाफ इयरली 6000 हवे असतील तर 1,59,574 भरायचे आहेत आणि हाफ इयरली 55,500 हवे असतील तर 14 लाख
76,064 रुपये भरायचे आहेत. इयरली पेन्शन 12,000 असेल तर मला भरायचे 1,56,658 आणि इयरली पेन्शन जे मॅक्झिमम आहे 1,11,000 ते हवे असतील तर मला भरायचे 14,49,086. आता हे जे मी काय आकडे सांगितले हे फक्त आता आपल्याला 2 दिवसासाठी आहे, कारण आज 29 मार्च आहे आणि 31 मार्च पर्यंतच हे रेट आहेत. पुढचं जे फायनान्शियल इयर सुरू होणार आहे त्या फायनान्शियल इयर मध्ये जो काही रेट असेल तो बदलेल, तो रेट जो बदलेल तो पुढे 10 वर्ष चालेल. एकदा का रेट जो फिक्स झाला की तो रेट पुढे 10 वर्ष राहणार आहे, मध्येच बदलत नाही. पण हे जे रेट आहे ते फक्त 31 मार्च 21 पर्यंत आहेत, त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर या 2 दिवसात जर निर्णय घेतला तर आपल्याला हे रेट मिळतील, कारण हा रेट खूप आकर्षक रेट आहे. ह्या जे काही आपल्याला पेन्शन म्हणा अॅन्युटी जी काय मिळते ह्याच्यावरती LIC TDS कापत नाही. आपण जे काही कॉन्ट्रीब्युशन परचेस प्राईस ज्याला म्हणतात, आपण जी काही परचेस प्राईस भरली की जी आपल्याला 10 वर्षांनी परत मिळणार आहे, ती Section 80C ऑफ इन्कम टॅक्स मध्ये त्यावर आपल्याला सूट मिळते. ह्याच्यावरती जरी TDS लागला नाही तरी ह्याच्यापासून जे मिळणारे पेन्शन म्हणा अन्युटी म्हणा जे काही आहे ते आपल्याला इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस मध्ये इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करताना दाखवायला लागतं. आणि त्याच्यावरती आपल्याला तुम्ही ज्या टॅक्सच्या स्लॅब मध्ये असाल 10%, 20%, 30% त्याच्यावर टॅक्स भरावा लागतो. आता ही स्कीम आपल्याला 31 मार्च 23 पर्यंत आहे. आपल्याला 80Cचं जे डिडक्शन अवेलेबल आहे हे 1.5 लाखच आहे. आणि मला आपल्याला असं सुचवायचं आहे की जर आपण 31 मार्च 21 म्हणजे अजून 2 दिवसात जर करणार असाल, करू शकत असाल, तर 5 लाख करा. पुढच्या फायनान्शियल इयरला 5 लाख करा, त्याच्या पुढच्या वर्षाला 5 लाख करा, म्हणजे 3 वर्ष 5-5 लाख करा की ज्या योगे आपल्याला 3 वर्ष आपल्याला इन्कम टॅक्स बेनिफिट मिळेल. जर आपण या 31 मार्च 21 पर्यंत करू शकत नसाल तर 21-22 या फायनान्शियल इयर साठी 7.5 लाख करा आणि 22-23 साठी 7.5 लाख करा. कारण ही स्कीम 31 मार्चला संपणार आहे, ती पुढे वाढेल नाही वाढेल आपल्याला माहित नाही, तरी या स्कीमचा आपण जरूर लाभ घ्यावा ही विनंती. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या कुटुंबीय आणि मित्रमंडळींबरोबर शेअर करा आणि आपला अभिप्राय कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.